नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मीत कलाकारच्या आर्ट अ जर्नी या नव्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्याबरोबर आपल्या ज्या गेस्ट आहेत त्यांची एक अतिशय वेगळी अशी ओळख आहे. त्या स्वतः हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत त्या गातात आणि थोडक्यात काय गायिका, लेखिका आणि रेडिओवरील निवेदिका अशी एक छान बहुआयामी अशी त्यांची ओळख आहे. तर स्वागत करूया आपल्या आजच्या गेस्ट शकुंतला भरणे यांचं. नमस्कार शकुंतलाजी. नमस्कार नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं आणि आय एम सो ग्लॅड टू हॅव यू ऑन दिस प्लॅटफॉर्म ऍक्च्युअली, कारण की सेम इयर. थँक्यू. मित्रांनो, मी असं म्हणण्यामागचं कारण हे आहे की आपल्याला आज शकुंतलाजींकडनं एक मोठा खजिना ओपन होणार आहे, कारण की अतिशय मोठ्या त्यांच्या गुरु त्यांना लाभल्या होत्या जेव्हा त्यांनी शास्त्रीय संगीताचा प्रवास सुरू केला स्वतःचा. पद्मविभूषण गंगूबाई हनगल आणि पद्मविभूषण किशोरीताई आमोणकर यांच्याकडनं त्यांना साक्षात शिक्षण घेता आलं. आणि मी त्यांना आता हा सगळा प्रवास कसा होता त्याबद्दलची सगळी त्यांची जर्नी आपण ओपन करणार आहोत, त्यांच्याशी गप्पा. मला शकुंतला दाई तुम्हाला न्यायचंय तुमच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, जेव्हा तुम्ही ठरवलं की मला गाणं शिकायचं आहे आणि मला गाण्यातच करिअर करायचं आहे, तेव्हापासून आपण ऐकूयात तुमचा प्रवास कसा झाला. असा एका याच्यात मी सांगू शकत नाही, परंतु मला वाटतं लहानपणापासून मला आवड होती आणि आवड होती मात्र, परंतु त्याची त्याचा जो अवाढव्य असा जो हे असतं म्हणजे व्याप जो आहे कलेचा, ते त्याची अजिबात कल्पना नव्हती. आणि मला जास्त आवड होती अशी भक्तिगीतं, एखादं फिल्म सॉन्ग, कारण ते वय लहान वयात माझी एक शेजारी बाई होती, त्याने मला गाणं शिकवलेलं आणि तेव्हापासून त्यांनी शिकवलेली एक दोन गाणी मी गात होते. त्याच्यातनं माझा प्रवास सुरू झाला सगळ्यांना, मग हिचा आवाज चांगला आहे तिला तुम्ही गाणं शिकवा आहे, आणि असं करत करत माझ्या कानावर सारखं माझा आवाज चांगला आहे म्हणजे मी गायिका होऊ शकते. हा एक आत्मविश्वास लहानपणापासूनच माझ्यात रुजला. आणि माझे वडील धंद्यातले म्हणजे व्यापारी होते, त्याच्यामुळे त्यांनी आम्हा तिघा, आम्हाला तीन अजून दोन बहिणी आहेत, आम्हा तिघांनाही गाण्याच्या क्लासला, डान्सच्या क्लासला घातलं होतं आणि माझ्या भावांना पण घातलेलं. त्याच्यामुळे तो प्रवास जेव्हा सुरू झाला आणि गाणं जेव्हा शिकायचं असतं हे कळलं तेव्हापासून ते सुरू झालं. आणि कॉलेजमध्ये वगैरे तिथं बक्षिसं मिळायला लागली, स्कूलमध्ये मिळायला लागली, आणि आपला गोवा आणि आपलं गाव तिथल्या तिथेच असल्यामुळे थोडंसं नाव व्हायला लागलं. असं म्हणजे पब्लिकमध्ये इन इनव्हॉकेशन सॉन्ग कुठे म्हणा, कुठेतरी भावगीतांची स्पर्धा अखिल गोवास कॉम्पिटिशन, तिथं मला सगळीकडे बक्षिसं मिळायला लागली. त्याच्यामुळे मलाही वाटलं की मी करू शकते असं, आणि तिथून मग सुरुवात झाली. परंतु याचा अर्थ आता ते गाणं आणि त्याचा जो व्याप असतो तो त्याची अजिबात कल्पना नव्हती, कारण आपलं जग खूप लहान आहे इथं गोव्यात. आणि मला एवढंच माहिती होतं गाणं काही करायचं असेल तर मुंबई पुण्याला जायचं असतं, तिथं शिकायचं असतं. आणि मग थोडं थोडं हे सगळे पुस्तकं वगैरे बघितली, गोव्याचे सगळे कलाकार मुंबईला, दिल्लीला कुठे कुठे जाऊन त्यांनी गाणं शिकलेलं आहे, त्याच्यामुळे मला वाटलं की आपण काहीतरी करावं. हो, तिथून सुरुवात झाली अशी. पण मला विचारायला आवडेल तुम्हाला की तुमचे मग पहिले गुरु कोण होते. आणि मी आता जसं इंट्रोडक्शन मध्ये इतकी मोठी नावं घेतली की सर्वसामान्य घरातली मुलं मुली अशा मोठ्या लोकांपर्यंत पोहोचू पण शकत नाहीत कधी कधी, जरी इच्छा असली तरी. पण मग तुम्हाला कसं काय त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं आणि शिकता आलं मुख्य म्हणजे त्यांच्याकडून? फार महत्वाचा प्रश्न आहे खरं म्हणजे. ह्या लोकांनी आम्हाला ऍक्सेप्ट करणं ऍज अ डिसायपल, हे याला सुद्धा फार मोठं भाग्य लागतं.
आणि मला ते इतकं सोपेपणाने नाही म्हणत मी, किशोरीताई दर वर्षी गोव्यात यायच्या, त्यांचं एक हाँ देऊळ आहे तिथं पूजा वगैरे घडवून आणायच्या, आणि इथं आपल्या कॉलेज कला अकादमीतून आपली बस जायची तिथं, बर आणि त्याच्याबरोबर मी एक दोनदा तीनदा त्यांना भेटलेले आहे. हाँ मग त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडनं जे बोलणं व्हायला लागलं, तुम्ही गाणं इथं काही होणार नाही, तुम्ही तिथंच करावं लागेल, तुला मुंबईला यायला लागेल, परंतु ते काही झालं नाही पुढे, कारण एवढ्या मोठ्या लोकांशी आपण एकदम जाऊ शकत नाही. बरोबर मग काय झालं, हो मग एक स्पीक मॅके म्हणून संस्था आहे, तुम्हाला माहिती असेल, हाँ त्या संस्थेच्या तर्फे एक प्रोफेसर होते कॉलेजचे कामत म्हणून, त्यांनी मला काय सांगितलं की वर्षातनं दोन स्टुडंट्स, एक स्टेटचे दोन स्टुडंट्स आम्ही पाठवू शकतो, आणि जेव्हा ती ही लोकं फ्री असतात 15 दिवस, तेव्हा ते हाँ घरी ठेवून गुरु शिष्य परंपरेचे आपल्याला परंपरेने आपल्याला थोडे धडे देतात, अरे आणि वा जर हो आणि ते जर आवडलं तर मग ते तुला शिष्य म्हणून ऍक्सेप्ट करतात काही कंडिशन्स घालून, मग तुम्ही तिथं शिकू शकता. ओ त्याच्यामुळे माझी संपूर्ण तयारी होती की मी गाणं शिकणार आहे, हाँ का कितीही मला त्रास होऊ दे मी गाणं शिकणार आहे, हे मला मी आज हरवलं मनोमन ठरवलं. परंतु नक्की काय झालं, तेव्हा माझं नाव गंगूबाई हनगलाने ऍक्सेप्ट केलं, वाव परंतु त्यांना फॉरेन ट्रिप आली अच्छा विंडोज डे, त्याच्यामुळे दॅट वॉज कॅन्सल्ड. ओ आणि नंतर नंतर काय झालं की त्या धारवाडचे छोटे रहमत खां म्हणून सितार वादक आहेत, हाँ अब्दुल करीम खानचे, ते अब्दुल करीम खां म्हणजे ते सितार वादक, हाँ ते पण बंदे अली खां घराण्याचे, त्यांचा मुलगा इथं सतार शिकवायचे कला बर अकादमीत, बर त्यांच्याकडे माझी मैत्रीण शिकायची, त्यांनी सांगितलं की अरे गंगूबाई हंगल इज माय फॅमिली मेंबर म्हणाला तो. हो आता असं सांगितल्यानंतर म्हटलं मी यू हॅव टू टेक मी टू हर प्लेस, ग्रेट मग ते म्हणाले असंच जाऊ शकत नाही, मी त्यांना विचारतो. हाँ त्यांनी त्यांना विचारलं की गोव्याची एक मुलगी तुमच्याकडे यायला बघते, तेव्हा तिला बर आणेल, मग त्यांनी मला अपॉइंटमेंट दिला. ओहो मग तिथल्या एक मोठ्या साहित्यिका, तोपर्यंत मी कवयित्री होते, मी पेपरमध्ये लिहित होते, तेवढं झालेलं, आणि ओके त्याच्यामुळे माझी ओळख एक साहित्यिकेशी झाली, हेमा नाईक म्हणून ती, त्यांनी मला घेऊन त्या गंगूबाई हनगलच्या घरी घेऊन गेल्या अपॉइंटमेंट, त्या मग अजून एक साहित्यिक असेल, आणि तिथं गेल्यानंतर काही कल्पना नव्हती, कारण त्या आवाज गायला लावणार मग त्यांना आवडतं की नाही माहिती नाही, त्यांनी गाऊन घेतलं माझ्याकडनं, हाँ आणि मग मला म्हणाली की तुम्ही मी सांगते ते तुला गाता येतं तर बघ, मग एक दोन काही एक पुरिया कल्याण पुरिया धनश्री सांगितला त्यांनी राग, थोडंसं हे केलं आणि म्हणाल्या या म्हणाल्या मला, तेव्हा माझं आनंद गगनात मावेना, मी म्हटलं, खरोखर आणि एक्चुअली मी आय हॅड जस्ट जॉइंड वन स्कूल एज अ टीचर, लँग्वेज ओहो टीचर, सून ओहो आफ्टर ग्रॅज्युएशन, सून आफ्टर ग्रॅज्युएशन, आणि त्याच्यामुळे मी ते जॉब वगैरे म्हटलं सोडून देऊया आता, आणि ग्रेट जॉब जॉब रिझाईन झाले, हे ओ पण केलं नाही, रिझाईन झाली आणि मी त्यांच्याकडे गेले शिकायला. तिथंच माझी व्यवस्था झाली त्यांच्या बाजूच्याच घराला, ते एक देवळाचे पुजारी होते, हाँ आणि दिवसभर त्यांच्या घरी गंगूबाईंच्या घरी, दुपारी जेवायचं पुन्हा त्यांच्या घरी जायचं, संध्याकाळपर्यंत राहायचं, मग यायचं, असं चालू झालं. त्याच्यामुळे असा तो प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर पुढे मला तुम्हाला इथे विचारायला आवडेल की मग तुमचे सगळ्या गुरूंपैकी म्हणजे प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतील, प्रत्येकाची काही ना काही शैली असेल शिकवायची, तर असं तुम्ही काही आठवणी शेअर करू शकता आमच्याशी? हो आठवणी माझ्याकडे बऱ्याच आहेत, परंतु काय आहे की माझ्या बाबतीत गाणं शिकवणारे जे गुरु होते, हाँ म्हणजे माझे पहिले गुरु जे होते ते पंडित रामराव नायक, हाँ ते योगायोगाने
फिरोज दस्तूरच्या शिष्यांचे शिष्य होते, म्हणजे ते किराणा घराण्याचे, अच्छा म्हणजे त्यांचे गुरु जे गुरुंचे गुरु आहेत ते माझ्या गुरुंचे गुरु बंधू होते. ओके त्याच्यामुळे त्यांचं घराणं किराणा. किराणा घराणं म्हणजे कसं, आमच्या घराण्याला स्वरावर जास्त भर देतात आम्ही. अच्छा सूर सूर पक्का लागला पाहिजे, सूर जागेवर लागायला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल सूर जागेवर लागणं म्हणजे काय. हो त्याच्यामुळे मला गायकी एकाच प्रकारची असल्यामुळे मला खूप त्रास तसा झाला नाही, म्हणजे हाँ पद्धत एक असल्यामुळे. परंतु ते वय नव्हतं असं, म्हणजे एवढं, कारण आय वॉज नॉट फ्रॉम द म्युझिकल फॅमिली. बॅकग्राउंड राइट हो, त्याच्यामुळे मला स्वर जागेवर लागणं म्हणजे काय. मग आपण घराण्याच्या विशिष्टता म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी वाचून माहिती होत्या, हाँ परंतु प्रत्यक्ष त्याचं काही हे नव्हतं. नव्हतं बरोबर सूर जागेवर लागणं म्हणजे काय, किराणा घराण्यात सा अगदी त्याला त्याची गोलाई परफेक्ट कशी करावी पाहिजे लागते, तो घोटून घोटून त्याला एक आकार आणावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी फक्त पुस्तकात वाचून आणि गुरुन बाकीच्या सगळ्या संगीत क्षेत्रातल्या माणसाकडे बोललेल्या ऐकलेल्या, परंतु त्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला नव्हता. हाँ तो साहजिक आहे अनुभव हो, आणि तो अनुभव घेताना मला त्रास झाला. त्रास झाला म्हणजे कसा, की आता कसं असतं की पोहायला न येणाऱ्याला जेव्हा आपण पाण्यात टाकतो, तो पाण्यात गेल्यानंतर पोहायला शिकतो, कारण त्याला जीवाला वाचवायचं असतं. तीच माझी परिस्थिती झाली, कारण मला एवढं अवाढव्य पाणी दिसलं आणि त्याच्यात मी स्वतःलाच मला ढकलून घेतलं, आणि त्याच्यामुळे मला आता पुढं काय हे मला माहिती नव्हतं. बरं, मला मायबाप पण कोणी नव्हते, गॉडफादर गॉडमदर कोणी नव्हते, बरोबर कुठल्याही क्षेत्रात म्हणा, म्हणजे ते मला आज त्याचं त्याची प्रचिती मला येते. कुठल्याही क्षेत्रात कुणीतरी असं असावं लागतो माणूस की तुला पुशिंग, तुला म्हणजे पुशबॅक, करतोय राईट मी आहे तुझा, मी आहे तुझा, असं काहीतरी तुला काहीतरी करायला पाहिजे. ते मला नसल्यामुळे नव्हतं मला सगळं म्हणजे एक स्वयंभू लिंग वगैरे वर येतं, मग आपल्याला त्याला नमस्कार करावा लागला, तसंच मला म्हणजे मलाच वाटलं माझ्यासाठी सगळं करावं लागलं. कळलं का, म्हणजे मीच शिकणं मीच ऐकणं पण त्याच्यामुळे. हो नाही पण मग मला तेच विचारायचंय की मग जेव्हा तुमचे गुरु बदलले पण गायकी नाही बदलली तरी प्रत्येक गुरूंची काही स्टाईल असेल की मग त्यांनी घोटवून कसे घेतले सूर अशा काही छान आठवणी असतील ना की जेव्हा तुम्हाला हो सांगितलं सूर लाव मग तुमचं म्हणजे सुरुवातीला तुम्ही कसा लावला आणि शिकल्यानंतर किती फरक पडला आता सुरुवातीचं शिक्षण जे होतं ते सगळं अकॅडमिक होतं, आणि तिथं म्हणजे ताना आणि आलाप आणि ते सगळे बोल आलाप सगळे लिहून द्यायचे सर, तेवढ्या पाठ करायचं, शिक हाँ गायचं तालात, म्हणजे ते त्याला अगदी म्हणजे ढाचा होता तो. बरोबर हाँ दॅट वॉज नॉट हॅव्हिंग एनी आर्टिस्टिक सेन्स. आफ्टर दॅट वेन आय वेंट टू गंगूबाई हनगल, तेव्हा आय वॉज नोईंग दॅट आय कांट सिंग. कारण आपण अकॅडमिक शाळेत गेलो ना की आपल्याला काय होतं, आपण तेवढाच आलाप तेवढाच राग, सा रे ग म प ग म प तेवढंच. बस बरोबर आता तो राग असतो, त्या रागाला इतके स्वर असतात आणि तो आपल्या डोक्यानं विस्तार करायचा असतो, त्याचा म्हणून एक स्वभाव असतो, त्याची म्हणून एक आयडेंटिटी असते, त्याला आरोह अवरोह असतात, त्याचा एक वादी असतो संवादी असतो, वादी म्हणजे काय संवादी म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्याच माहिती असाव्या लागतात. म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नव्हे, बरोबर तो राग गाताना पुन्हा पुन्हा वारंवार येणारा आरोहातला स्वर वादी कुठला होऊ शकतो हे आपल्याला बरोबर गाताना यायला पाहिजे. संवादी म्हणजे येतानाचा स्वर पुन्हा पुन्हा येणारा कुठला असू शकतो, हे सगळं जेव्हा आपल्याला मला कळलं ते गंगूबाईंच्या घरी गेल्यानंतर. कारण सुरुवातीला पहिले 6 महिने त्यांनी मला फक्त सकाळी तोडी संध्याकाळी अमन, आणि तोडीचे कसे आरोह अवरोह, एक तास आरोह अवरोह नुसते तेच म्हणायचं
अगोदर सावकाश नंतर फास्ट असा, आणि त्याच्यानंतर एक तास एक पलटा दिलेला त्याने, ग रे सा नि सा नि नि धा प म प, ग रे सा नि धा प म ग रे सा वाह असा. आणि हा कंटिन्युअस गायचा हाँ विदाउट ब्रेक ऑफ युअर ब्रेथ. असं. आणि क्या बात है। गायल्यानंतर कितीदा तो येतो तुझ्याकडनं, म्हणजे एक आठवडा गेला की तो दोनदा यायला लागला, मग तो तीनदा यायला एका एका याच्यात श्वासात श्वासात. हाँ त्याच्यात मग थोडं थोडं षडजाचं सा लावाय लावणं, सतत सा लावणं. मग हे 6 महिने एवढंच केल्यानंतर, सकाळी तोडी संध्याकाळी यमन एवढंच केल्यानंतर, आवाजाचा जो अँगल असतो ना तो सगळा माझा निघूनच गेला. म्हणजे अच्छा माझा आवाज अगोदर पातळ होता हाँ अगदी, आणि हे करायला लागल्यानंतर तो थोडासा असा बसल्यासारखा झाला. हाँ तेव्हा नेमकं त्यांनी मला राग विस्तार सांगितला. हाँ विस्तार म्हणजे कसा, की त्यांनी तोडीची सकाळचा ख्याल सांगितला. दया बट दू असा तो ख्याल. ख्याल गायल्यानंतर त्याची आलापी, त्याची बढत सुरू करायची. सुरू केल्यानंतर मी सा रे लावायचे, सा नि ध नि सा धनी नि सा, मग धनी सा नि सा, मग ध बरोबर सा, असे वेगवेगळे जेवढे आपल्याला करता येतात तेवढ्यात. आणि नंतर मग मी रे का वर जायचं. एक आमच्याकडे कसा किराणा घराण्यामध्ये एक एक स्वर वाढत वर वर जायचं, आणि एक एक हाँ स्वरावर असं स्थिर व्हायचं ते राव पाहिजे की बरोबर हो, म्हणजे स्थिर गायकी आहे ती. त्याच्यामुळे मी रे लावला, रे सा रे निसा रे धनी रे, रे सा निसा धनी रे, रे 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 नि 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 ध धनी नि सा सा रे, असा करून राहून सगळं माझ्या डोक्यातला रेचं हे संपल्यानंतर मी गंधारवर गेले. हाँ गंधारवर गेले मात्र त्या त्या आतून ऐकत ऐकायच्या गंगूबाई, त्या आतमध्ये बसायच्या, त्या पुढे बसायच्याच नाही, कारण त्या बसल्या की मला मी घाबरायचे गायला. साहजिक हो एवढ्या मोठ्या. आणि आल्या आणि मला म्हणाल्या तुमचा रिखप लागला का, आणि रिखप रिषभ म्हणजे मला माहिती नव्हतं, रिषभ म्हणजे रेस्वर, हाँ ते कर्नाटकात रिखप म्हणतात. अच्छा रिखप लागला का, मी त्यांना बघतच राहिले. मला म्हणाल्या रिखप जागेवर लागल्यानंतरच गंधारवर जायचं. तू काय स्टेजवर बसली आहे का राग गायला, इथं तुझी मेहनत आहे, इथं तुझा स्वर लागायलाच पाहिजे, त्याशिवाय तुला पुढे जायला मिळणार नाही. वाह हो आता सगळं तुम्हाला वाह वाटते हो, परंतु माझ्यावर एवढं आकाश कोसळलं माझ्या डोक्यावर येऊन. मी म्हटलं नेमका रे जाग्यावर लागणं, आकार होणं, मग रेखप लागल्याशिवाय पुढं न जाणं, म्हणजे नेमकं काय होतं हे कळत नव्हतं. मग तेवढं आय वॉज अलंकार प्रथम पास्ट स्टुडंट ऑफ ऑफ द स्वर मडगाव हे. विथ दॅट एज द अकॅडमिक एज आय वॉज ऍक्च्युली नॉट हॅव्हिंग आयडिया स्वर जागेवर लागणं म्हणजे काय. बापरे मला काही लाज वाटत नाही हे सांगायला, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं आपला स्वर लागतो की नाही, हो म्हणून मी सांगते, कारण याच्या पुढे जे लोक याच्यात जातात ना त्यांना कळायला पाहिजे. खरं त्याच्यामुळे ती अशा आठवणी तुम्हाला सांगते मी. मग किशोरीताईंकडे मी जेव्हा गाणं गायला बसायचे ना, त्यांनी सांगायचं की सा म्हणजे सा, तो सा निषाद वरून किंवा रे वरून आ आ आ असं करायच्या त्या. हाँ मग आपण स्वर लावताना कसा स्वर लावतो, नि सा, तो कुठून तरी निसा लागतो, कुठून तरी रे लागतो, तो नाही. तुला सा म्हणजे तो साच पाहिजे मला, म्हणजे तो पॉइंट टाक असा लागायला पाहिजे. लागला पाहिजे सज्जत हो आणि आ
आ म्हणजे आ, आच अ नाही होता कामा नये, आच ए नाही होता कामा, असं अशा प्रकारची ही मेहनत. त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला, परंतु आय फील त्याचा पण फायदा मला एक्झॅक्टली मिळाला. मला हेच वाटलं हे सगळं ऐकताना की हे सगळं शिकायला मिळणं आणि इतक्या मोठ्या गुरूंकडनं हे खूपच भाग्याची तर गोष्ट आहेच, पण तुमची स्वतःची मेहनत सुद्धा दिसतीये. कारण की तुम्ही ठरवलं की नाही मला हेच करायचंय, म्हणजे कुठे नोकरी लागलेली असताना पण असं ठरवून नोकरी सोडून गाण्याला वाहून घेणं हा सुद्धा एक फार महत्वाचा निर्णय होता शकुंतलाजी. मला तुम्हाला इथे विचारायला आवडेल की अनेकदा असं होतं की शास्त्रीय संगीताच्या बाबतीत अनेकांना प्रश्न पडतो शिकणाऱ्यांना की मी एका गुरुकडे जाऊ का मी चार ठिकाणी जाऊ आणि त्यांची गायकी शिकू. तर तुम्हाला काय वाटतं की ह्यातला कुठला मार्ग बरोबर आहे? असे गुरु बदलून तुम्हाला गाणं शिकता येतं की एकाच गुरुशी एकनिष्ठ राहावं, काय सांगाल? ही जी गोष्ट आहे ना, ही प्रत्येक कलाकाराची एक मेंटॅलिटी असते शिकणाऱ्याची. आणि तुझ्या गुरुमध्ये तुम्हाला किती आत्मविश्वास दिसतो, हे गुरु मला कुठल्या तरी स्तरावर पोचवणार याची गॅरंटी जेव्हा तुम्हाला असते, तेव्हा दुसऱ्या गुरूंची जरुरी नसते. आता कसं आहे, सुरुवातीचा जो काळ असतो, सुरुवातीचा जो काळ असतो तो काळ तुमची गळ्याची तयारी होण्यासाठी एका विशिष्ट गुरूंची तुम्हाला जरुरी असते. बरोबर परंतु जेव्हा जेव्हा तुमचा गळा तयार होतो, तेव्हा मग तुम्ही एक गुरु का कितीही गुरु करा, तेव्हा तुमचं फक्त एक तुमचं एक गाणं कसं असायला पाहिजे हा ढाचा जर तुमच्या डोक्यात तयार झालेला असेल, तर मग पुढचा विचार जो असतो तो फक्त कुणाकुणाकडून काय काय घ्यायचं. हाँ हे महत्वाचं आहे. हो, म्हणजे आता गंगूबाईंचं गाणं सुरांचं गाणं आहे, किशोरीताईंचं गाणं बुद्धिमत्तेचं आहे. आता बुद्धिमत्तेचं गाणं जरी असलं तर सूर कसा असतो, ताल त्यांचा कसा जातो, ह्याच मग त्यांनी लाईट म्युझिक मध्ये थ्रो कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तुम्हाला एकदा गळा गाण्यासाठी तयार झाला किंवा एकदा तुम्हाला थोडस स्वरज्ञान झालं की नंतर मग तुम्ही डिसाइड करू शकता. नॉट इन द बेसिक पिरियड, राईट, प्रायमरी पिरियड, वेन यू स्टार्ट विथ नाव. आणि महत्वाचं म्हणजे कसं, ज्यांच्याकडे तुम्ही शिकता त्यांच्याकडे गाणं चांगलं असायला पाहिजे, त्यांचं त्यांचा सूर व्यवस्थित असायला पाहिजे, त्या सूर ताल. आणि म्हणजे तुम्ही कसं असतं, जेव्हा हम्म, तुम्ही मला शिकवतो ना जो माणूस, त्याचं तुम्ही आहे तसंच हुबेहूब कॉपी करता सुरुवातीच्या काळात. हो त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे करावं लागतं इथं. म्हणलं तुम्ही स्वतः लेखिका पण आहात, तुमची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आतापर्यंत आणि पणजी रेडिओ स्टेशन वरून तुम्ही निवेदिका म्हणून तुमचं एक वेगळं करिअरला तुम्ही पुढे जोड दिलीत, त्यातही तुम्ही एक्सेल केलं, त्यातही तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे उत्कृष्ट निवेदिका म्हणून. तर मला हे सगळं तुम्ही कसं बॅलन्स केलं? वाटतं हे क्रेडिट मी माझ्या गुरूंनाच देईन. कसं झालं मला, म्हणजे जेव्हा गाणं, जेव्हा अभिजात गायकी हा जो विषय आहे ना, तो जेव्हा मला कळत नव्हता, तेव्हा मी त्याच्यावर खूप वाचन केलं, खूप चरित्र वाचून घेतली. हाँ आणि एखाद्या मला पब्लिक मध्ये, मी कवयित्री वगैरे असल्यामुळे पब्लिक मध्ये मला बोलायची, एक्सप्लेन करायची सवय होतीच. आणि त्याच्यामुळे रेडिओ या माध्यमाचा मला खूप फायदा झाला. आणि रेडिओवर जायला मला गंगूबाईंचाच खूप हात होता, की हो, त्यांनी मला सांगितलं रेडिओवर जर तुला जॉब मिळत असेल तर नथिंग लाईक इट. म्हणजे त्या जॉब, हो, त्या सेवेचा आपण वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे
त्या म्हणाल्या जरी अनाउन्सर असलीस तू तिथं एवढी, आता सगळं गुगलवर मिळते हो, सगळे कोणी नाव क्लिक तुम्ही टाइप केलं की त्याचे सगळं तुम्हाला मिळतं, तुम्हाला पाहिजे ते मिळतं. परंतु तो काळ नव्हता ना मिळणार. त्याच्यामुळे तुला गाणं करायचं असेल तर चांगलं गाणं ऐकायला पाहिजे. म्हणजे 90% गाणं ऐकून येतं असं माझ्या गुरुजींचं म्हणणं. त्याच्यामुळे कुठे मैफली असल्या की तिथं जायचं असं. त्याच्यामुळे मला रेडिओचा फायदा तो झाला की आपल्याकडे इतक्या रेकॉर्ड्स आणि इतके मुलाखती आणि एवढं कसं काय भरभरच काय काय यायचं. त्याच्यामुळे मला त्याचा फायदा झाला असं असं मी म्हणेन. ओके, आय वॉज आय आय एम अ ड्रामा आर्टिस्ट ऑल्सो. आणि बालपणापासून मी रेडिओवर मुलांचे कार्यक्रम, नंतर एज्युकेशनल कार्यक्रम, त्याच्यानंतर युववाणीचे कार्यक्रम, त्याच्यानंतर मग मी ऑडिशन पास झाले क्लासिकल लाईट म्युझिक, त्याच्यानंतर मी ड्रामा ऑडिशन पास झाले. सो आय हॅव दॅट आर्ट. अँड वेन आय जॉईंड एज एज अ अनाउन्सर, आय थिंक आय वॉज इनफ प्रिपेअर्ड मेंटली टू गो विथ द पब्लिक. आणि महत्वाचा मुद्दा काय असतो कलाकाराला शेवटी कसं असतं, माझ्याकडे जे आहे ते कुणीतरी ऐकावं आणि त्यांच्याकडनं ते चांगलं आहे की नाही हे मला कळावं. आणि ते मला माझा रेडिओ सांगतो. मी जिथं जिथं रेडिओला, आणि महत्वाचं म्हणजे कसं असतं खेड्यापाड्यात जे लोक तुला ऐकतात त्या लोकांना काहीच हे नाही नसतं, गाण्याचा संस्कार नसतात, काही नसतात. त्या लोकांना जेव्हा तुम्ही आवडतात तेव्हा मग त्याचा नक्कीच आपल्याला बरोबर. फायदा होतो. आणि रेडिओ इतकं प्रभावी माध्यम आहे की तुमचा आवाज कायम लक्षात राहतो. आज सुद्धा रेडिओ आर्टिस्टचे किती असे लोक आहेत की जे स्मरणात राहिलेले आहेत लोकांच्या. सो डेफिनेटली शकुंतलाजी, या गप्पा इतक्या छान रंगल्या आहेत पण मला वेळेचंही भान ठेवावंच लागतंय, म्हणून मला जाता जाता थोडक्यात एकेका तुमचं मत हवं फक्त की शास्त्रीय संगीतात तुम्हाला जसं तुम्ही सुरांना महत्व आहे म्हणालात तसं बंदिशीच्या शब्दांना सुद्धा महत्व असतं का? आपण एक रॅपिड फायर असे प्रश्न म्हणूया त्यांना की कारण मला जाता थोडं तुमचं गाणं सुद्धा ऐकायचं आहे शेवटी. हा गैरसमज आहे. गाणं म्हणजे सूर सुराच्या बरोबर जी चीज असते ना, ज्या जो शब्द असतात त्याची बढत पण व्हायला लागते. मी छोटा इन्सिडंट सांगते, जास्त वेळ नाही गात. आमच्या भैरव रागामध्ये बालम वा मोरे सय्या म्हणून चीज होती आणि त्याची त्याचा जेव्हा आम्ही विस्तार करायचा ना तेव्हा बाल आम असं केलं. त्या गंगूबाई आत आले, बाल म्हणजे केस आणि बालम बालम वा आपल्याला बालम वा म्हणायचंय, बाल काय चाललंय, बालम म्हणजेच व्याकरणाच्या दृष्टीतून आणि अर्थमयतेतून आपण विस्तार करावा शास्त्रीय संगीतात सुद्धा. ही शिकवण मला माझ्या गुरूंकडून मिळाली, किशोरीताई आणि गंगूबाईंकडून नक्कीच. आणखीन एक छोटासा प्रश्न विचारते की कम्प्युटरचा आजचा जमाना आहे, खूप तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, ऑटो ट्यून वगैरे करून सुद्धा हल्ली गायक एस्टॅब्लिश होतात, गायक म्हणून एस्टॅब्लिश होणारी अनेक जण आहेत, तर तुम्हाला काय वाटतं ही टेक्नॉलॉजी चांगली आहे का नाहीये? म्हणजे पूर्वी तुम्ही जे शिकत होतात ते जास्त समाधानकारक होतं का आत्ताच गोष्ट चांगली आहे? आत्ताच्या मुलांना आम्ही काय केलं त्याची कल्पना सुद्धा येणार नाही. परंतु टेक्नॉलॉजीचा, डिजिटल वर्ल्डचा चांगला वापर करायला येणं हे एक आर्ट आहे. आणि ते आर्ट, जे आर्ट आहे त्या आर्टला जर आर्टिस्टिक सेन्स नसेल तर डिजिटल काय कुठलंही असलं तरी तुम्हाला काही फायदा नाही त्याचा. त्याच्यामुळे आपली देअर इज नो शॉर्टकट टू मेक नेम अँड फेम. जे चांगलं असतं, जे ऑथेंटिक असतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली पीपल विल ऍक्सेप्ट यू असं आहे. कारण देर इज नो शॉर्टकट. आता किशोरीताईंचं गाणं, गंगूबाईंचं, त्या दे आर स्टँडिंग एज दे आर इंडिव्हिज्युअल्स आणि दॅट इज दे आर स्पेशालिटी. तुम्ही कितीही मोठे व्हा डिजिटली, कितीही सुरेल गा,
परंतु जे आहे त्याच्यात या फ्लोमध्ये तुम्हाला जायला कळायला पाहिजे. ग्रेट. सो आय थिंक वी शुड मेक अ गुड यूज ऑफ डिजिटल वर्ल्ड ऑफ टुडे, नाही का? सो मित्रांनो, या शकुंतला जींनी जो मंत्र दिला आपल्याला की तुमचा सूर शाश्वत असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मेहनत घ्या, ऑन दिस नोट मला वाटतं इथे मला खरं तर थांबायचं नाहीये. या गप्पा खूप आपण अजून मला खूप प्रश्न आता पडलेत, पण काय करणार, कधी कधी थोडक्यात गोडी असते. सो शकुंतलाजी आपल्याला आपले खूप खूप आभार आणि सगळ्या मित्रांचेही आभार जे आम्हाला बघतायत. जरूर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला सांगा, तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि जाता जाता म्हणजे या एपिसोडची सांगता करूयात आपण शकुंतलाजींच्या गाण्यानी. शकुंतलाताई, तुमच्या आवडीची बंदिश, ख्याल, ठुमरी काही पण आम्ही तुमच्याकडून ऐकणार आहोत आणि त्याबरोबरच हा एपिसोड आपण समाप्त करणार आहोत. सो थँक्यू सो मच. आता तुम्ही समाप्त म्हटल्यानंतर मला खूप काय काय पुन्हा विचार यायला लागला. मी एवढंच सांगेन तुम्हाला, कुठल्याही प्रकारचा बदल होतो आणि ते फिल्म मध्ये पण जातं, असं अशी एक सुंदर ठुमरी आहे. वाव. मी म्हणजे शास्त्रीय संगीताचं हे नाही म्हणत मी, आणि आय थिंक इट इज इन द मिश्र भैरवी, बर शोभा गुरुजी गायलेली आहे. त्याच्यानंतर ती हल्ली माधुरी दीक्षितने डान्स करून कुणीतरी श्रेया घोषाल की अशा सुनीती चौहाननी ती गायलेली आहे, ओके. त्याच्यामुळे ती सर्वसामान्यांना माहिती पण असेल म्हणून मी जस्ट गुणगुणून दाखवते तुम्हाला. हे वाह. हमारी अटरिया पे, वाह वाह. हमारी अटरिया पे आ जा रे सवरिया, देख्या देखी तनिक बित जाए रे क्या बात है. हम नटरिया पे, आ जा रे सवरिया देख्या देखी तनिक बित जाए रे हमारी अटरिया पे, नैना मिल गई है, नैना मिल गई है, नजर लग गई है, सब दिन का झगड़ा खत्म होए वाह. जाए हमारी अटरिया पे, आ जा रे सबरिया देख्या देखी तनिक बीत जाए रे हमारी अटरिया पे, हम तुम है भोले, हम तुम है भोले 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 भोले, भोले। हम तुम है भोले, प्रीत को पाप कहता है अधर्मी, प्रीत को पाप कहता है अधर्मी, जग हसी है, जग हसी है तुम्हें ना हसियो, जग हसी है तुम्हें ना हसियो, तुम हसियो तो जुल्म बित जाए रे, वाह. तुम हसियो तो जुल्म बित जाए रे हमारी अटरिया पे, हमारी अटारिया पे आ जा रे सावरिया, देख्या देखी तनिक बित जाए रे हमारी अटारिया पे, हमारी अटारिया पे, हमारी अटारिया पे आ जा रे सावरिया, देख्या देखी तनिक बीत जाए रे हमारी
थैंक यू सो मच. दैट इज सच अ ग्रेट टॉक शो गोइंग ऑन एंड सो हार्ट टू हार्ट. ऐसे लग रहा है ना कि ये बातचीत कभी ख़त्म ही ना हो. तो चलिए ऐसे ही करते हैं. विल बी हैविंग पार्ट टू टॉक शो विद शकुंतला जी कंटिन्यूड. हियर शी विल बी टॉकिंग अबाउट द रिच ट्रेडिशन ऑफ कोंकणी लैंग्वेज, कोंकणी कल्चर एंड द ट्रेडिशन ऑफ कोंकणी भजन्स एंड मेनी मोर. सो स्टे ट्यून्ड एंड वेट फॉर पार्ट टू टॉक शो विद शकुंतला जी. थैंक यू वेरी मच. नमस्ते.